नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, घुसळकर सर अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा सर्व विद्यार्थी मित्रांचं मी स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण परत एकदा TCS पॅटर्ननुसार इंग्रजी व्याकरण या घटकाची तयारी या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपल्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की खाली एक बेल आयकॉन दिसतोय त्याला क्लिक करून या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करूया. तर चला तर मग आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. सो मित्रांनो, आज आपण जे प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे, लक्षात घ्या. आणि सर्व एक आणि एक प्रश्न आपल्याला हे यापूर्वी विचारलेले आहे. आपल्याला स्क्रीनवरती जो क्वेश्चन नंबर फर्स्ट या ठिकाणी दिसतो, इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिव्हन इन ऍक्टिव्ह ऑर पॅसिव्ह व्हॉइस. आउट ऑफ द फोर अल्टरनेटिव्ह सजेस्टेड, सिलेक्ट द वन विच बेस्ट एक्सप्रेसेस द सेम सेंटेन्स इन पॅसिव्ह ऑर ऍक्टिव्ह व्हॉइस. शी वॉज बेकिंग अ ब्युटिफुल केक फॉर हर सिस्टर. या सेंटेन्स मध्ये आपल्याला पुढील पैकी दिलेलं सेंटेन्स जे आहे ते ऍक्टिव्ह असेल तर पॅसिव्ह आहे किंवा पॅसिव्ह असेल तर ऍक्टिव्ह आहे का हे ओळखून या ठिकाणी त्याचं रूपांतर या ठिकाणी करायचं आहे. ज्यांना उत्तर येत आहे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. सोपा प्रश्न आहे, सर्वांना या ठिकाणी लक्षात येईल. आणि आजच्या सेशनमध्ये यातले सर्व प्रश्न लक्षात घ्या, TCSनी घेतलेल्या ज्या काही परीक्षा आहेत त्यामधलेच या ठिकाणी विचारलेले प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत. तुम्हाला स्क्रीनवरती जो प्रश्न दिसतोय हा माडा एक्झाम जी काही यावर्षी या ठिकाणी पार पडली त्यातला हा प्रश्न या ठिकाणी आहे. ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये प्रश्न द्यायचं उत्तर द्यायचं आहे. चला, दिलेलं सेंटेन्स ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे ते ओळखून त्याचं रूपांतर ऍक्टिव्ह असेल तर पॅसिव्ह मध्ये कन्वर्ट करा, पॅसिव्ह असेल तर ऍक्टिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आहे. शी वॉज बेकिंग अ ब्युटिफुल केक फॉर हर सिस्टर. सोपा प्रश्न आहे. ओके, खूप छान. जे विद्यार्थी या ठिकाणी उत्तर देत आहे मित्रांनो, प्रश्न क्रमांक एक आपल्याला राईट आन्सर मिळतोय. ऑप्शन क्रमांक एक सोपा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक एक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. शी वॉज बेकिंग अ ब्युटिफुल केक फॉर हर सिस्टर. वाक्य जर आपण या ठिकाणी बघितलं तर लक्षात घ्या, वॉज बेकिंग अ ब्युटिफुल केक वाक्यामध्ये पास कंटिन्यूअस टेन्स आलेला आहे. वॉज बेकिंग पास कंटिन्यू टेन्स आलेला आहे आणि दिलेलं जे काही सेंटेन्स आहे हे ऍक्टिव्ह स्वरूपाचं आहे, ऍक्टिव्ह स्ट्रक्चर आहे. आपण जेव्हा याचं रूपांतर पॅसिव्ह मध्ये करणार तेव्हा आपल्याला या ठिकाणी वाक्याची रचना कशी करायची लक्षात घ्यायचं आहे. वाक्यामध्ये पास कंटिन्यू आहे म्हटल्यानंतर आपण या ठिकाणी टू बी, त्यानंतर टू सॉरी सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी ऑब्जेक्ट वापरावा लागेल. ओके, ऑब्जेक्ट प्लस टू बी चा जो काही वर्क फॉर्म आहे पास मधला तो वापरावा लागेल. त्यानंतर लक्षात घ्या कंटिन्यू टेन्स असल्यामुळे बी आणि पुढे व्ही थ्री आपल्याला वापरावा लागेल. मग असा ऑप्शन क्रमांक आपल्याला केवळ पर्याय क्रमांक एक मध्ये या ठिकाणी दिसतो, त्यामुळे ऑप्शन क्रमांक एक तुमचं या ठिकाणी राईट आन्सर या ठिकाणी असेल. पर्याय क्रमांक एक हा आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. अ ब्युटिफुल केक फॉर हर सिस्टर वॉज बीइंग बेक बाय हर, अशा प्रकारची वाक्यरचना आपण या ठिकाणी करणार. लक्षात येते सगळ्यांच्या? वाक्याचा टेन्स आधी ओळखता येणं गरजेचं आहे आणि वाक्याचा टेन्स ओळखल्यानंतरच आपल्याला ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह मध्ये या ठिकाणी रूपांतर करता येईल. पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी चुकीचा आहे. अ ब्युटिफुल केक वॉज बीइंग बेक या ठिकाणी लक्षात घ्या चुकीची वाक्यरचना आहे. आपल्याला डायरेक्ट ऑब्जेक्ट नंतर त्या ठिकाणी इनडायरेक्ट ऑब्जेक्ट सुद्धा या ठिकाणी वापरावा लागेल. सो पर्याय क्रमांक एक हा या ठिकाणी राईट आन्सर आपल्याला ठिकाणी लक्षात येतोय. ओके, पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी बघूया. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय, जस्ट वन मिनिट. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिव्हन इन ऍक्टिव्ह ऑर पॅसिव्ह. परत एकदा ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हचा क्वेश्चन आहे. वाक्य रीड करा, दिलेलं वाक्य ऍक्टिव्ह असेल तर पॅसिव्ह मध्ये रूपांतरित करा किंवा पॅसिव्ह स्वरूपाचं असेल तर ऍक्टिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं आहे. द बेबी वॉज स्केअर्ड बाय द अनएक्सपेक्टेड कमोशन्स. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार? द बेबी वॉज स्केअर्ड बाय द अनएक्सपेक्टेड कमोशन. दिलेल्या सेंटेन्स तुम्हाला व्हॉइस चेंज करायचं आहे. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार? चार ऑप्शन आपल्या समोर दिसत आहे मित्रांनो, ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. इझी क्वेश्चन आहे. येस, पर्याय क्रमांक दोन आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. ऑप्शन क्रमांक दोन हे आपल्याला ठिकाणी राईट आन्सर मिळेल. लक्षात घ्या द बेबी वॉज स्केअर्ड या ठिकाणी सुद्धा आता वाक्य ऍक्टिव्ह आहे की पॅसिव्ह आहे हे आपल्याला बघावं लागेल.
आता टू बी च्या क्रियापदानंतर जेव्हा व्ही थ्री वाक्यामध्ये आलेला असतो ते वाक्य असतं तुमचं पॅसिव्ह स्वरूपाचं. मग आपल्याला पॅसिव्ह मधून ऍक्टिव्ह मध्ये रूपांतर करायचं आहे. दिलेलं वाक्य हे पॅसिव्ह आहे, लक्षात येते सगळ्यांच्या? दिलेलं वाक्य पॅसिव्ह आहे, ते आपल्याला ऍक्टिव्ह मध्ये कन्वर्ट करावं लागेल. आणि वॉज स्केड आलेला आहे, वॉज आलेला आहे, याचा अर्थ तुम्हाला ऍक्टिव्ह मध्ये रूपांतर करताना सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस त्यानंतर ऑब्जेक्ट अशा प्रकारची वाक्यरचना करावी लागेल. मग या ठिकाणी ऑब्जेक्ट कोण आहे लक्षात घ्या, पॅसिव्ह सेंटेन्स ऑब्जेक्ट कोण आहे? द बेबी वॉज स्केअर्ड बाय द अनएक्सपेक्टेड कमोशन. हा अनएक्सपेक्टेड कमोशन सब्जेक्ट मध्ये कन्वर्ट होणार. द अनएक्सपेक्टेड कमोशन स्केअर्ड बाय स्केअर्ड द बेबी, पर्याय क्रमांक दोन आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. एक तीन चार या ठिकाणी रॉंग आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर थ्री. इन द गिवन क्वेश्चन वन इडियम और प्रोहर पार्ट ऑफ द सेंटेन्स इज अंडरलाइनेड. चूज द ऑप्शन दॅट कॅन करेक्टली सबस्टिट्यूट फॉर द पार्ट ऑफ द सेंटेन्स मेकिंग इट मिनिंगफुली करेक्ट. इफ द इडियम और प्रोहर इज यूज करेक्टली चूज नो करेक्शन रिक्वायर्ड एज युअर आन्सर. सेंटेन्स आहे त्यामध्ये अंडरलाईन केलेला जो काही पार्ट आहे ती एक इडियम किंवा प्रोव्हर्ब असू शकते. जर ती इडियम राईट असेल तर आपल्याला ठिकाणी किंवा त्यामध्ये करेक्शनची गरज असेल तर पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक तुम्ही सिलेक्ट करणार तो पर्याय क्रमांक शोधा. सडनली आउट ऑफ द ब्लू अ लॉयन केम इन टू इन फ्रंट ऑफ मी. सॉरी, सडनली आउट ऑफ द ब्लू अ लॉयन केम इन टू फ्रंट ऑफ माय बाईक. चार ऑप्शन आहे, चार पैकी योग्य पर्याय क्रमांक सिलेक्ट करायचा आहे. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक तुम्ही फिलअप करणार, ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करायचं आहे. ओके, सॉरी फॉर डिस्टर्ब मित्रांनो, लक्षात घ्या थोडस. ओके, पर्याय क्रमांक आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करता येईल. ऑप्शन क्रमांक एक आउट ऑफ द ब्लू हे या ठिकाणी राईट असेल. सडनली आउट ऑफ द ब्लू अ लॉयन केम इन टू फ्रंट ऑफ माय बाईक, यामध्ये जी इडियम्स आपल्याला सेंटेन्स मध्ये लिहिली होती आउट ऑफ द ब्लू ही चुकीची आहे. राईट इडियम्स आपल्याला ठिकाणी लक्षात यायला पाहिजे. आउट ऑफ द ब्लू, आउट ऑफ द ब्लू ही तुमची राईट या ठिकाणी इडियम आहे. याचा अर्थ काय होतो? सडनली एखादी गोष्ट सडनली सडनली घडणे, अनपेक्षितपणे या ठिकाणी घडणे, एकाएकी घडणे. सडनली आउट ऑफ द ब्लू अ लॉयन केम इन टू फ्रंट ऑफ माय बाईक, अचानकपणे एक जो काही सिंह आहे तो माझ्या बाईकच्या समोर या ठिकाणी आला होता, असं सेंटेन्स या ठिकाणी दिलेलं आहे. तर आउट ऑफ द ब्लू हे या ठिकाणी चुकीचं आहे. आउट ऑफ द ब्लू, सॉरी आउट ऑफ द ब्लूम हे या ठिकाणी चुकीचं आहे. आउट ऑफ द ब्लू या ठिकाणी राईट सेंटेन्स आपल्याला ठिकाणी शोधा, या ठिकाणी क्लिक करावं लागेल. क्लिक, लक्षात येते सगळ्यांच्या? सो पर्याय क्रमांक एक आपल्याला ठिकाणी राईट आहे. आपल्याला जर सेंटेन्स मध्ये या इडियमचा वापर करायचा असेल तर आपल्याला स्वतःची सेंटेन्सची रचना या ठिकाणी करता येणं गरजेचं आहे. मित्रांनो बघा, मी या ठिकाणी तुम्हाला एक सेंटेन्स फ्रेम करून दाखवतो. आय डिड नॉट हिअर टू हिम फॉर मेनी इयर्स from many years and then this letter suddenly came out of the blue. लक्षात येत आहे? अशा प्रकारे आपल्याला सेंटेन्स मध्ये इडियमचा वापर देखील या ठिकाणी करता येणं गरजेचं आहे. आय डिड नॉट हिअर टू हिम फ्रॉम मेनी इयर्स, मी अनेक वर्षांपासून त्याला या ठिकाणी ऐकलेलं नव्हतं. देन धिस लेटर, आणि हे पत्र अचानकपणे माझ्या समोर या ठिकाणी आले, असं आपल्याला ठिकाणी म्हणता येईल. सो आउट ऑफ द ब्लूचा अर्थ होतो सडनली. ओके, सो पर्याय क्रमांक एक आपल्याला ठिकाणी लक्षात ठेवावा लागेल. इतर ऑप्शन मात्र या ठिकाणी चुकीचे आहे. यस, हे क्वेश्चन सर्व म्हाडाच्या एक्झाम मध्ये आहे. जी की परीक्षा आपली टीसीएसनी या ठिकाणी घेतलेली होती. मित्रांनो, जे विद्यार्थी पीएमसी किंवा पीसीएमसी परीक्षेचे ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत
तुम्हाला याच पॅटर्न वरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात, त्यामुळे ही सिरीज अतिशय महत्वाची आहे, लक्षात घ्या. आपण या सिरीज मध्ये दररोज संध्याकाळी 9:15 आपलं लेक्चर असतं आनंद पवार अकॅडमी या चॅनलवरती. तर यामध्ये आपण हे सर्व प्रश्न या ठिकाणी घेणार आहोत आणि तुम्ही कंटिन्यू या ठिकाणी माझ्यासोबत जॉईन राहा. पुढचा प्रश्न मित्रांनो आपण या ठिकाणी बघूया. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 4. इन द गिवन क्वेश्चन, परत एकदा बघा, इडियम्स दिलेले आहे. इन द गिवन क्वेश्चन इडियम और प्रोहर पार्ट ऑफ द सेंटेन्स इज अंडरलाइनेड. चूज द ऑप्शन दॅट कॅन करेक्टली सबस्टिट्यूट दॅट पार्ट ऑफ द सेंटेन्स मेकिंग इट मिनिंगफुली करेक्ट. इफ द करेक्शन रिक्वायर एज युअर आन्सर, सॉरी, इफ द इडियम और प्रोहर इज करेक्टली चूज द नो करेक्शन रिक्वायर्ड एज अ युअर आन्सर. सेंटेन्स आहे त्यामध्ये जो पार्ट अंडरलाईन केलेला दिसतोय त्यामध्ये ती जी इडियम आहे ती राईट आहे का ते आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. आणि जर राईट नसेल तर मग त्या ठिकाणी खाली दिलेल्या 4 ऑप्शन पैकी योग्य पर्याय क्रमांक सिलेक्ट करून आन्सर आपल्याला ठिकाणी निवडायचा आहे. माय ट्रीप टू मनाली वॉज अँड ऍडव्हेंचरस ट्रीप बट आय डिडंट गो द होल 9 yards. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक तुम्ही फिलअप करणार? माय ट्रीप टू मनाली वॉज अँड ऍडव्हेंचरस ट्रीप बट आय डिडंट गो द होल 9 yards. या सेंटेन्स मध्ये द होल 9 yards ही जी इडियम्स दिलेली आहे ही बरोबर आहे का हे तुम्हाला ओळखायचं आहे. आणि असेल तर या ठिकाणी नो करेक्शन रिक्वायर, आणि असेल तर या ठिकाणी मग पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक तुम्ही फिलअप करणार तो कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. यस, इझी क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 4 आपल्याला राईट आन्सर मिळते पर्याय क्रमांक 2. परत एकदा द होल 9 yards ही इडियम या ठिकाणी राईट आहे, लक्षात घ्या. द होल 9 yard ही जी आपल्याला परीक्षा प्रश्नामध्ये दिलेली जी काही इडियम्स आहे ही चुकीची आहे. होल होत नाही, होलचं स्पेलिंग या ठिकाणी चुकीचं आहे. द होल नाईन यार्ड ही इडियम्स या ठिकाणी राईट आहे, एकमेव. सो पर्याय क्रमांक 2 आपण या ठिकाणी फिलअप करणार. ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला या ठिकाणी फिलअप करावा लागेल. माय ट्रीप टू मनाली वॉज अँड ऍडव्हेंचरस ट्रीप. माझी मनालीची जी काही ट्रीप होती ती कशा प्रकारची होती? ऍडव्हेंचरस स्वरूपाची होती. बट आय डिडंट गो, परंतु मी त्या ठिकाणी गेलो नाही. कुठे गेलो नाही? द होल 9 yard. मग द होल 9 yardचा मिनिंग आपल्याला ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. द होल 9 yardचा अर्थ होतो आपण काय म्हणू शकतो, एव्हरीथिंग पॉसिबल, ज्या ठिकाणी जाणं शक्य आहे त्या ठिकाणी. ओके, सो एव्हरीथिंग पॉसिबल असं आपल्याला ठिकाणी याचा अर्थ मिळतो. एव्हरीथिंग पॉसिबल किंवा एव्हरीथिंग जी गोष्ट अवेलेबल आहे त्या ठिकाणी. ओके, एव्हरीथिंग पॉसिबल किंवा एव्हरीथिंग अवेलेबल, द होल 9 yardचा अर्थ होतो एव्हरीथिंग पॉसिबल. ज्या ठिकाणी मला जाणं शक्य होतं मी त्या ठिकाणी जाऊ शकलो नाही. सो पर्याय क्रमांक 2 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये आपल्याला रिअरेंज द पार्ट ऑफ द सेंटेन्स इन करेक्ट ऑर्डर. एक सेंटेन्स 4 भागामध्ये डिवाइड केलेला आहे आणि त्याचा योग्य सिक्वेन्स लावून आपल्याला वाक्याची रचना या ठिकाणी फ्रेम करायची आहे. अ फुल अप्रिसिएशन आणि पुढे PQRS अशा प्रकारची सेंटेन्सची रचना दिलेली आहे. तो योग्य सेंटेन्स रीड करून, जे पॅराजम्बलिंग स्वरूपाचा प्रश्न आहे मित्रांनो, याला पॅराजम्बलिंग पॅटर्न वरचे प्रश्न आपण या ठिकाणी म्हणतो. तर हे प्रश्न या परीक्षांमध्ये जास्तीत जास्त विचारलेले आहेत आणि त्या प्रकारचा सराव देखील आपल्याला ठिकाणी होणं गरजेचं आहे. आता या प्रकारचे प्रश्न सोडवताना बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला यापूर्वी सुद्धा विचारलं होतं की सर हे प्रश्न आता ग्रॅमॅटिकली या ठिकाणी आपल्याला काही शोधण्याची गरज नाहीये, फक्त तुम्हाला कॉम्प्रेन्शन होणं गरजेचं आहे. वाक्य रीड करा, PQRS सेंटेन्सची वाक्याची रचना जी आहे ती सिक्वेन्स त्यामध्ये आहे का, सेंटेन्सची रचना मिनिंगफुल बनते का ते आपल्याला ठिकाणी बघायचं आहे. काही वेळा यामध्ये काही वर्ड्स कीवर्ड सुद्धा आपल्याला ठिकाणी दिलेले असतात, काही हिंट सुद्धा दिलेले असतात आणि त्या प्रकारची वाक्यरचना शोधून आपल्याला वाक्यातील जो प्रश्न आहे त्या प्रश्नामधील योग्य पर्याय क्रमांक आपल्याला ठिकाणी फिलअप करावा लागतो. ओके, अ फुल अप्रिसिएशन. पी नंबर मध्ये बघा काय, 9 centuries अ टाइम वेन द वाईट स्पेअर रिकॉग्नायझेशन ऑफ द डीप अँटिक्विटी ऑफ द अर्थ ऑकर ऑफ द नेचर अँड मॅग्निट्यूड ऑफ क्लायमेट चेंज डिड नॉट केम अबाउट अंटिल द लेट 18 द अर्ली. आता बघा, 18 आणि 9 सेंचुरीज आपल्याला ठिकाणी दिलेले आहे. मग 18 आणि 9 सेंचुरी, पर्याय क्रमांक पी मध्ये 9th आहे, पर्याय क्रमांक डी एस मध्ये 18th आहे. मग यामध्ये तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, आधी 18 सेंचुरी आपण वापरणार आणि त्यानंतर 9 सेंचुरी आपण या ठिकाणी वापरणार, सॉरी 19. ओके, सो 18 आणि 19 असा क्रम आपल्याला लावावा लागेल.
म्हणजे सुरुवातीला एस येणार आणि त्यानंतर पी येणार. मग एस आणि पी मध्ये जर आपण बघितलं तर वाक्याचा सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी ए ने होती, सो पर्याय क्रमांक चार आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. क्लिअर, पर्याय क्रमांक चार हे आपल्या या ठिकाणी राईट आन्सर आहे, इतर तुमचे या ठिकाणी रॉंग ठरतात. पर्याय क्रमांक चार आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. क्लिअर, चला पुढचा प्रश्न. क्वेश्चन नंबर 16, चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाइनेड पार्ट ऑफ द सेंटेन्स. द ओव्हरऑल कॉज ऑफ स्लीप वॉकिंग इज नॉट नोन. सेंटेन्स मध्ये स्लीप वॉकिंग हा वर्ड जो दिलेला आहे याच्यासाठी आपल्याला एक वर्ड शोधायचा आहे. ऍक्च्युली हा जो प्रश्न आहे हा वन वर्ड सबस्टिट्यूशन साठी आपल्याला विचारलेला आहे, शब्द समूहाबद्दल एक शब्द. ओव्हरऑल कॉज ऑफ स्लीप वॉकिंग इज नॉट नोन. ऑप्शन आहे सोमनॅम्बुलिम्स, फिलॅन्स्टाईन, सोनरस आणि ओमनीपोटेंट असायला पाहिजे तो. स्पेलिंग रॉंग आहे, स्पेलिंग या ठिकाणी रॉंग आहे, ओमनीपोटेंट वर्ड असायला पाहिजे तिथे. ओके, सो चार पैकी आपल्याला पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक सिलेक्ट करताय. द ओव्हरऑल कॉज ऑफ स्लीप वॉकिंग, स्लीप वॉकिंग ही एक कंडिशन दिलेली आहे. स्लीप वॉकिंगला आपण काय म्हणतो तर त्याच्यासाठी राईट आन्सर मिळेल पर्याय क्रमांक एक, सोमनॅम्बुलिझम. सोमनॅम्बुलिझमचा अर्थ होतो स्लीप वॉकिंग, अ पर्सन हु वॉक इन द स्लीपिंग. अ पर्सन हु वॉक इन स्लीपिंग, जो व्यक्ती झोपेत चालतो त्याला आपण या ठिकाणी काय म्हणतो, सोमनॅम्बुलिझम. आणि हा वर्ड मी यापूर्वी तुम्हाला कितीतरी वेळा आपल्या चॅनलवरती या ठिकाणी सांगितलेला आहे. सो पर्याय क्रमांक एक हे आपल्याला ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल. फिलेन्स्टाईन येणार नाही, फिलेन्स्टाईनचा अर्थ होतो जो व्यक्ती असंस्कृत आहे. ओके, त्याला आपण हा फिलेन्स्टाईनचा अर्थ असंस्कृत व्यक्ती. सोनरसचा अर्थ या ठिकाणी वेगळा आहे, सोनरस हा रिलेटेड टू द साऊंड आहे. ओके, सोनरस साऊंड म्हणतो आपण. मग सोनरस साऊंड म्हणजे काय, जो डीप साऊंड आहे, डीप साऊंड लक्षात घ्या, खोल आवाज, गंभीर स्वरूपाचा आवाज, किंवा आपण त्याला बास साऊंड पण सुद्धा म्हणू शकतो. ओके, सो सोनरस हा रिलेटेड टू द साऊंड आहे. आणि ओमनीपोटेंट, ओमनीपोटेंटचा अर्थ आपल्याला या ठिकाणी सगळ्यांना माहित आहे, वन हु इज पॉवरफुल. त्यामुळे हा येणार नाही, आपण येणार नाही. पर्याय क्रमांक एक आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार, ऑप्शन क्रमांक एक आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फाइंड द पार्ट ऑफ द गिवन सेंटेन्स विथ अन इनकरेक्ट स्पेलिंग ऑफ अ वर्ड. इफ देर इज नो मिसस्पेल्ड वर्ड चूज नो एरर. चार सेंटेन्स, एक सेंटेन्स चार भागामध्ये डिवाइड आहे, त्यामध्ये तुम्हाला मिसस्पेल्ड वर्ड कुठे आहे तो शोधायचा आहे. जर असेल तर या ठिकाणी शोधा, नसेल तर ऑप्शन क्रमांक चार नो एरर आपल्याला ठिकाणी टिक मार्क करायचं आहे. रिअल सेन्स, हिस्टॉरिकल इम्पोर्ट, इम्पॉर्टेलिटी, ग्लोरी, फेम अँड इन अ व्हेरी द रिअल प्राइज फॉर ॲथलेटिक्स वॉज. या सेंटेन्स मध्ये एरर कुठे आहे किंवा स्पेलिंग मिसस्पेल्ड स्पेलिंग कुठे आहे तो पर्याय क्रमांक शोधायचा आहे. यस, पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक तुम्ही शोधणार, कोणत्या सेंटे कोणत्या पार्ट मध्ये वाक्याच्या कोणत्या भागामध्ये रॉंग स्पेलिंग आहे, ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये मेन्शन करा. पर्याय क्रमांक तीन, खूप छान, ॲथलेटिक्स हा वर्ड या ठिकाणी चुकीचा आहे. ओके, ॲथलेटिक हा वर्ड या ठिकाणी चुकीचा आहे. मग राईट स्पेलिंग काय असायला पाहिजे, ए टी एच ई, सॉरी ए टी एच एल ई पाहिजे. ओके, त्यानंतर टी आय सी एस, ॲथलेटिक्स हे राईट स्पेलिंग या ठिकाणी आहे. एल आय ई होत नाही, एल ई टी आय सी एस हे स्पेलिंग या ठिकाणी राईट आहे. ओके, सो पर्याय क्रमांक तीन मध्ये आपल्याला ठिकाणी एरर दिसतोय. नेक्स्ट क्वेश्चन नंबर, नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर एट आपण या ठिकाणी बघूया. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिव्हन इन डायरेक्ट ऑर इन डायरेक्ट स्पीच. आउट ऑफ द फोर अल्टरनेटिव्ह सजेस्टेड सिलेक्ट वन विच बेस्ट एक्सप्रेस द सेम सेंटेन्स इन डायरेक्ट ऑर डायरेक्ट. थोडक्यात काय, नॅरेशन बदलायचं आहे. शी सेड शी कॅनॉट टीच सायन्स, शी सेड शी कांट टीच सायन्स. दिलेल्या वाक्याचं नॅरेशन चेंज करायचं आहे, इनडायरेक्ट स्वरूपामध्ये वाक्य रूपांतरित करायचं आहे. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक सिलेक्ट करणार, इझी क्वेश्चन आहे. आणि या पॅटर्नचे प्रश्न आपले चुकायलाच नको मित्रांनो. व्हॉइस असेल, नॅरेशन असेल, बघा व्हॉइस, नॅरेशन, डिग्री हे प्रश्न खूप सोपे असतात आणि हे चुकायलाच नको, हातचे मार्क्स आहेत. व्होकॅबलरीवरचे प्रश्न चुकू शकतात, परंतु जे बेसिक ग्रामरवरचे आहे ते प्रश्न आपले चुकता कामा नाही. ओके,
इजी क्वेश्चन आहे. पर्याय क्रमांक तीन आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. शी सेड शी कॅनॉट टीच सायन्स. रिपोर्टेड स्पीच मध्ये असरेटिव्ह वाक्यरचना आहे, साधी वाक्यरचना आहे. मग असरेटिव्ह वाक्य आलं असेल तर आपण वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरतो, बरोबर. चारही ठिकाणी दॅट आहे. ती कोणाला म्हणाली? लिसनर आहे का? नाही. रिपोर्टर आहे परंतु लिसनर नाही. जर लिसनर असेल तर आपण सेडच्या ऐवजी टोल्ड वापरतो, बरोबर. पण इथे लिसनरच नाही. मग शी सेड दॅट शी कॅनॉट टीच सायन्स. शी कोणासाठी आहे? तिच्यासाठीच आहे. सो शी कुल नॉट टीच सायन्स हे या ठिकाणी बरोबर आहे. काळामध्ये बदल होणार, कॅनॉटचा कुल नॉट होणार. पर्याय क्रमांक तीन आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. क्वेश्चन नंबर नाईन बघा. चूज द वर्ड दॅट कॅन मिनिंगफुली सबस्टिट्यूट द अंडरलाइनेड पार्ट ऑफ द सेंटेन्स. देर इज अ स्ट्रॉंग फिलिंग ऑफ हॅपीनेस इन मी आफ्टर विनिंग द चॅम्पियनशिप. देअर इज अ स्ट्रॉंग फिलिंग ऑफ हॅपीनेस इन मी आफ्टर विनिंग दिस चॅम्पियनशिप. चार सेंटेन्स, चार वर्ड दिलेले आहे आपल्याला आणि दिलेल्या पार्ट साठी, अंडरलाईन केलेला जो पार्ट आहे त्याच्यासाठी आपल्याला वर्ड शोधायचा आहे. युरोफिया ऑप्शन क्रमांक दोन, युरोडाइट ऑप्शन क्रमांक तीन, डिस्क्रिपेन्सी आणि ऑप्शन क्रमांक फोर कॉन्ट्राइट. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक फिलअप करणार? स्ट्रॉंग फिलिंग ऑफ हॅपीनेस, स्ट्रॉंग फिलिंग ऑफ हॅपीनेस याच्यासाठी आपल्याला वर्ड शोधायचा आहे. देअर इज अ स्ट्रॉंग फिलिंग ऑफ हॅपीनेस इन मी आफ्टर विनिंग दिस चॅम्पियनशिप. ही चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर माझ्यामध्ये काय आलंय? एक स्ट्रॉंग फिलिंग आली आहे. कशाची? हॅपीनेसची. ओके, सो देअर इज अ स्ट्रॉंग फिलिंग हॅपीनेस इन मी आफ्टर विनिंग दिस चॅम्पियनशिप. कोणता वर्ड वापरणार आपण अंडरलाईन केलेल्या पार्ट साठी? कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा मित्रांनो. सोपा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक एक आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. युरोफिया, लक्षात घ्या, युरोफिया, सॉरी युरोफिया नाही म्हणते ना, युफोरिया, युफोरिया. युफोरियाचा अर्थ काय होतो? युफोरियाचा अर्थ होतो स्ट्रॉंग फिलिंग अबाउट, स्ट्रॉंग फिलिंग ऑफ हॅपीनेस, म्हणजे अतिशय आनंद होणे, अत्यानंद होणे, अतिशय आनंद होणे, अत्यानंद होणे. ओके, यस. स्वप्नामध्ये खुश राहणे हाही अर्थ होऊ शकतो. ओके, सो युफोरियाचा अर्थ लक्षात आलाय. युफोरियाचा अर्थ होतो अत्यानंद होणे. ओके, युरोडाइट आपल्याला ठिकाणी वापरता येणार नाही. युरोडाइटचा अर्थ या ठिकाणी वेगळा होतो. युरोडाइट म्हणजे अ पर्सन हू हॅव ग्रेट नॉलेज, असा व्यक्ती की ज्याला खूप नॉलेज आहे. मग त्याला आपण थोडक्यात काय म्हणतो? जो व्यक्ती विद्वान आहे, जो व्यक्ती विद्वान आहे, पंडित आहे. ओके, अ पर्सन हू हॅव ग्रेट नॉलेज. ओके, सो तो युरोडाइट. ऑप्शन क्रमांक तीन काय आहे? डिस्क्रिपेन्सी. डिस्क्रिपेन्सीचा अर्थ काय होतो? कॉन्ट्रास्ट फॅक्ट किंवा डिफरन्स फॅक्ट, किंवा आपण त्याला या ठिकाणी व्हेरिएशन पण म्हणू शकतो. व्हेरिएशन, ओके, व्हेरिएशनचा अर्थ आपल्याला माहिती असेल, विविधता, विसंगती, तफावत. डिस्क्रिमेन्सी आपल्याला माहिती आहे, डिस्क्रिमिनेशन. डिस्क्रिमिनेशनचा अर्थ वेगळा होतो, मतभेद. ओके, डिस्क्रिमिनेशन म्हणजे आपण काय म्हणतो, आपण त्याला मतभेद करणे, बरोबर. आणि व्हेरिएशनचा अर्थ म्हणजे डिस्क्रिपेशनचा अर्थ होतो या ठिकाणी विसंगती असणे, तफावत असणे, या अर्थाने. क्लिअर. आणि कॉन्ट्राइटचा अर्थ वेगळा आहे. कॉन्ट्राइटचा अर्थ होतो जो व्यक्ती दुराग्रही स्वरूपाचा आहे, त्यामुळे हे पण येणार नाही. पर्याय क्रमांक केवळ एक आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर टेन. अ सेंटेन्स हॅज बीन गिव्हन विथ अ ब्लँक टू बी ब्लँक. अ सेंटेन्स हॅज बीन गिव्हन विथ अ ब्लँक टू बी फिल विथ अन अप्रोप्रिएट वर्ड. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. सेंटेन्स आहे त्यामध्ये ब्लँक आपल्याला एक फिलअप करायचा आहे, एक वर्ड या ठिकाणी फिलअप करायचा आहे. पोलंड प्रोपोज वॉल डॅश डॅश द बॅरियर बिल्ट अलॉंग द पार्ट ऑफ द US मेक्सिको बॉर्डर. पोलंड प्रपोज वॉल, पोलंडची जी काही प्रपोजिट वॉल आहे, प्रस्तावित वॉल, प्रपोजल म्हणूया, म्हणजे आपण या ठिकाणी काय म्हणता येईल, प्रस्तावित जी काही भिंत आहे पोलंड देशाची, जी प्रस्तावित भिंत आहे ती कशी आहे? द बॅरियर बिल्ट, बॅरियर म्हणजे अडथळा, बॅरियर बिल्ट अलॉंग द पार्ट ऑफ द US मेक्सिको बॉर्डर, म्हणजे अमेरिकेच्या मेक्सिकोच्या बॉर्डर सोबत जी पोलंडची प्रस्तावित भिंत आहे ही काय ठरतीये? बॅरियर ठरतीये, अडथळा ठरतीये. मग काय वापरणार? रिज्युएरन्स ऑप्शन नंबर दोन, सबस्टिनेंट ऑप्शन नंबर थ्री, रिसेम्बल्स ऑप्शन नंबर फोर, हार्नेसेस. पुढील पैकी कोणता वर्ड आपण या ठिकाणी यूज करणार? कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा.
यस, सोपा प्रश्न आहे. थोडासा वाक्याचा मीनिंग जर आपल्याला या ठिकाणी जुळला तर या प्रकारचे प्रश्न देखील आपल्याकडनं सुटतील. ऑप्शन क्रमांक 3, रिसेम्बल्स हा वर्ड आपल्याला ठिकाणी वापरावा लागेल. म्हणजे पोलांड पोलांड देशाची जी प्रास्ताविक भिंत आहे, प्रपोजल वॉल, रिसेम्बल्स द बॅरियर बिल्ड. थोडक्यात काय, तर पोलांड देशाची प्रास्ताविक भिंत ही युएस मेक्सिकोच्या बॉर्डर सोबत जी बांधली आहे ती कशी आहे, तर त्या अडथळ्यासारखी आहे असं आपल्याला ठिकाणी म्हणता येईल. रिसेम्बल्स अर्थ होतो टू इक्वल. टू इक्वल म्हणजे काय, टू इक्वल्स अर्थ होतो च्या सारखी, च्या सारखी, ओके, किंवा च्या सारखी किंवा च्या सारखी या अर्थाने. ओके, रिज्युवेनंट्स हा वर्ड आपल्याला ठिकाणी वापरता येणार नाही. रिज्युवेंट्स अर्थ होतो ऍक्च्युअली रिज्युवेनंट म्हणजे तारुण्यासारखी अवस्था, म्हणजे टवटवीत असते, ओके, तारुण्य येणे, टवटवीत बनणे, ओके. त्यानंतर सबस्टिनेंटचा अर्थ थोडासा वेगळा आहे. सबस्टिनेंट म्हणजे एखादी गोष्ट प्रूव करणे, सबस्टिनेंट्स, टू प्रूव करणे म्हणजे सिद्ध करणे, ओके. इथे सिद्ध वगैरे काही करायचं नाही. आणि हार्नेसचा अर्थ या ठिकाणी वेगळा होतो. ऍक्च्युअली हार्नेस तुम्हाला माहिती असेल, आपण जर सगळे विद्यार्थी व्हिलेज एरियामध्ये या ठिकाणी बिलॉंग करत असतील, म्हणजे आपले ग्रामीण भागातले आहेत, तुम्हाला या ठिकाणी माहिती आहे आपण बैलगाडी या ठिकाणी झुंपतो, म्हणजे कामाला लावतो. हार्नेसेसचा अर्थ होतो झुंपणे, हार्नेसेसचा अर्थ होतो झुंपणे. झुंपणे म्हणजे लगाम लावणे, म्हणजेच कामाला लावणे, थोडक्यात काय, कामाला लावणे, ओके. सो पर्याय क्रमांक केवळ 3 सिलेक्ट करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. थोडेसे मित्रांनो, टीसीएसचे जे प्रश्न आहे हे लेवल थोडीशी डिफिकल्ट जरी या ठिकाणी वाटत असली, पण आपल्याला प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी येणं गरजेचं आहे. आणि या पॅटर्नचे प्रश्न आपल्याला परीक्षांमध्ये विचारले जात आहेत. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड सिलेक्ट द ऑप्शन दॅट इज करेक्ट मिसस्पेल्ड वर्ड. अंडरलाईन केलेला जो काही वर्ड आहे, अंडरलाईन केलेली जी काही आपल्याला सेंटेन्स मधला पार्ट दिसतोय, त्यामध्ये मिसस्पेल्ड वर्ड कुठला आहे तो आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. जर करेक्शनची गरज नसेल, नो करेक्शन रिक्वायर, हा ऑप्शन आपण या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. क्लिनिंग टू अ प्रेझेंटिझम कल्चर जस्ट फेवरस दोज हु हॅव द टाइम टू शो अप अर्ली हॅव अँड लेट लिव लेट. क्लिनिंग टू प्रेझेंटिझम कल्चर जस्ट फेवर्स दोज हु हॅव द टाइम टू शो अप अर्ली अँड लिव लेट. दिलेल्या अंडरलाईन केलेल्या पार्टमध्ये एरर आहे का, मिसस्पेल्ड वर्ड आहे का? जर तो असेल तर कुठला पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक सिलेक्ट करून आपल्याला राईट आन्सर सिलेक्ट करता येईल तो पर्याय क्रमांक शोधा. करेक्शनची गरज आहे का, नो करेक्शन रिक्वायर, ओके. पर्याय क्रमांक 1 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल, नो करेक्शन रिक्वायर, ओके. क्लिंगिंग टू अ प्रेझेंटिझम कल्चर जस्ट फेवर्स दोज हु हॅव द टाइम टू शो अप अर्ली अँड लिव लेट. वाक्य थोडंसं मोठं आहे आणि वाक्य समजण्यासाठी देखील डिफिकल्ट आहे, परंतु ज्यांचं इंग्लिशचं रिडिंग चांगल्या पद्धतीचं असेल, वोकॅबलरी जर तुमची या ठिकाणी व्यवस्थित असेल, तर तुम्हाला हा पेपर या ठिकाणी इझी जाऊ शकतो, ओके. क्लिंगिंगचा अर्थ या ठिकाणी चिकटविणे असं आपल्याला ठिकाणी म्हणता येईल, ओके. प्रेझेंटिझम कल्चर एक प्रकारची संस्कृती आहे. प्रेझेंटिझम कल्चर, प्रेझेंटिझम जी संस्कृती आहे, त्या संस्कृतीला जर चिटकून राहायचं असेल, जस्ट फेवर दोज हु हॅव द टाइम टू शो अप अर्ली अँड लिव लेट, म्हणजे थोडक्यात काय, तर प्रेझेंटिझम संस्कृतीला चिटकून राहण्यासाठी त्यांच्यासाठी काय अनुकूल आहे, दोज हु हॅव द टाइम टू शो अप अर्ली अँड लिव लेट, ओके. तर प्रेझेंटिझम संस्कृतीला चिटकून राहणं हे त्यांच्यासाठी अनुकूल आहे ज्यांच्याकडे येण्याची आणि उशिरा जाण्याची प्रवृत्ती आहे असं आपल्याला ठिकाणी म्हणता येईल. सो पर्याय क्रमांक 1 सिलेक्ट करता येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हा प्रश्न देखील आपण यापूर्वी घेतलेला आहे. इन द फॉलोइंग क्वेश्चन आउट ऑफ द गिवन 4 अल्टरनेटिव, एक इडियम दिलेली आहे, टू पुट द कार्ट बिफोर द हॉर्स. मला वाटतं मी काल परवाच्या लेक्चरमध्ये हे एक्सप्लेन केलेलं आहे. टू पुट द कार्ट बिफोर द हॉर्स, ही कार्ट आहे, ओके, गाडी, दुचाकी, दोन चाकांची जी गाडी असते तिला कार्ट आपण असं या ठिकाणी म्हणतो, ओके. मग एखादी कार्ट घोड्याच्या पुढे या ठिकाणी कामाला लावणे याचा अर्थ काय होतो, टू डू थिंग इन रॉंग ऑर्डर, टू डू थिंग इन रॉंग ऑर्डर. सोपा प्रश्न आहे आणि यापूर्वी देखील आपण या ठिकाणी घेतलेला आहे. यस, क्लास रेग्युलर होणार मित्रांनो, आपलं लेक्चर संध्याकाळीच असतं, पण आज सगळ्यांना माहिती आहे की विजयादशमी आहे, त्यामुळं संध्याकाळी लेक्चर होणार नव्हतं, म्हणून आज मॉर्निंगला या ठिकाणी आपण लेक्चर लावलेलं आहे.
पर्याय क्रमांक एक आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करता येईल. ओके, इडियम्स कशा लक्षात ठेवायच्या, स्वतःचे सेंटेन्स तयार करा. सेंटेन्स तयार केल्यानंतरच तुम्हाला त्याचा अर्थ या ठिकाणी लक्षात राहील. मला वाटतं की मी या इडियम साठी तुम्हाला त्या दिवशी सुद्धा एक एक्झाम्पल सांगितलं होतं, टू गेट मॅरिड, टू गेट मॅरिड फर्स्ट अँड देन गेट अ जॉब. हे काय आहे, सुरुवातीला लग्न करणं आणि त्यानंतर जॉब मिळवणं. इज पुटिंग द कार्ट बिफोर द हॉर्स. लक्षात येत आहे? ओके, टू गेट मॅरिड फर्स्ट अँड देन गेट अ जॉब इज पुटिंग द कार्ट बिफोर द हॉर्स. ओके, या पद्धतीने आपल्याला ठिकाणी हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे आधी लग्न करणं नंतर जॉब मिळवणं ही कंडिशन कशी आहे, एक रॉंग डिसऑर्डर आहे आयुष्यामधली. ओके, सो टू पुट द कार्ड बिफोर द हॉर्स हे या ठिकाणी राईट आहे. पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 13, चूज द करेक्ट सिनोनिम ऑफ द अंडरलाइनेड वर्ड फ्रॉम द गिवन ऑप्शन. इंडिव्हिज्युअल शुड हॅव दीज आयटम्स ऑथेंटिकेट प्रायर टू पेईंग सिग्निफिकंट प्राइस फॉर देम. इंडिव्हिज्युअल शुड हॅव दीज आयटम्स ऑथेंटिकेट प्रायर टू पेईंग सिग्निफिकंट प्राइस फॉर देम. या सेंटेन्स मध्ये ऑथेंटिकेट हा वर्ड दिलेला आहे, त्याच्यासाठी सिनॉनिम ओळखायचा आहे, समानार्थी वर्ड आपल्याला शोधायचा आहे. सिनॉनिम्स, पुढील पैकी कोणता वर्ड सिलेक्ट करणार, बी लिटल ऑप्शन क्रमांक 2, अवॉच ऑप्शन नंबर 3, जेनेसी ऑप्शन नंबर 3, डिस्प्रो. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक सिलेक्ट करणार ऑथेंटिकेट साठी, ऑप्शन क्रमांक 2 आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. अवॉच हा वर्ड आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. इंडिव्हिज्युअल शुड हॅव दीज आयटम्स ऑथेंटिकेट प्रायर टू पेईंग सिग्निफिकंट प्राइस फॉर देम. अवॉचचा अर्थ होतो या ठिकाणी ऑथेंटिक म्हणजे काय, काहीतरी खरं असणे, ट्रू असणे, राईट असणे, बरोबर, मग खरेपणा असणे. ऑथेंटिकचा अर्थ काय होतो, राईट असणे किंवा खरे साबित करणे. ओके, राईट किंवा आपण ट्रू म्हणूया, ट्रू. लक्षात येत आहे? सो ऑथेंटिकेट हा या ठिकाणी काय आहे, वर्ब आपण या ठिकाणी वापरलेला आहे. ऑथेंटिकेट म्हणजे या ठिकाणी खरेपणा सिद्ध करणे, तुमचा जो काही ट्रूनेस आहे किंवा जो काही खरेपणा आहे तो या ठिकाणी काय करणे, सिद्ध करणे. लक्षात येत आहे? मग याच्यासाठी आपल्याला वर्ड वापरता येईल अवॉच. अवॉचचा अर्थ होतो एखादी गोष्ट ठासवून सांगणे. सपोज क्वेश्चन नंबर 13 आणि मी या ठिकाणी सांगितलंय की माझा आन्सर ऑप्शन क्रमांक 2 आहे आणि मी हे ठासून सांगणार असेल तर मी या ठिकाणी ऑथेंटिकेट म्हणजेच अवॉच हा वर्ड या ठिकाणी यूज करणार. ओके, म्हणजे जी गोष्ट आहे ती जोरदार प्रतिपादन करून या ठिकाणी सांगणे, जी गोष्ट पटवून सांगणे, याला म्हणता येईल अवॉच. ओके, सो ठासून सांगणे किंवा आपण याला ठिकाणी म्हणूया ती गोष्ट सिद्ध करणे, पर्याय क्रमांक 2 आपल्याला वापरता येईल. बिलाइट हा वर्ड आपल्याला ठिकाणी वापरता येणार, बिलिथलचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीला कमी महत्व देणे, लेस इम्पॉर्टंट, एखाद्या गोष्टीला कमी महत्व देणे, त्यामुळे हा येणार नाही. ऑप्शन नंबर 3 जो आहे जेनेसी हाही या ठिकाणी वेगळा आहे, याचा अर्थ होतो टू से लाय किंवा खोटं बोलणे, एखादी गोष्ट किंवा खोटे बोलणे या अर्थाने हा वर्ड आपल्याला ठिकाणी वापरता येईल, खोटे बोलणे, ऑप्शन नंबर 3. ओके, त्यानंतर डिस्प्रूव्ह तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. डिस्प्रूव्ह म्हणजे या ठिकाणी काय करणे, एखादी जी गोष्ट असेल डिस्प्रूव्ह करणे, खोटा दावा करणे. ओके, त्यामुळे हे तिन्ही पण ऑप्शन या ठिकाणी येणार नाही. इंडिव्हिज्युअल शुड हॅव दीज आयटम ऑथेंटिक प्रायर टू पेईंग अ सिग्निफिकंट प्राइस फॉर देम, म्हणजे व्यक्तींना त्यांच्यासाठी काय म्हणता येईल, महत्वपूर्ण किंमत देण्यापूर्वी ज्या आयटम्स या ठिकाणी आहेत त्या प्रामाणिकपणे या ठिकाणी काय केलं पाहिजे, प्रामाणिकरण त्याचं केलं पाहिजे असं आपल्याला ठिकाणी म्हणता येईल. सो पर्याय क्रमांक 2 आपण या ठिकाणी सिलेक्ट करणार. येस, रियल जिनियन सुद्धा आपल्याला ठिकाणी वापरता येईल. मित्रांनो, प्रश्न थोडीशी लेवल जर आपण या ठिकाणी बघितली तर टीसीएसनी ही जी परीक्षा या ठिकाणी घेतली होती 2022 मध्येच, इंजिनिअरिंगचे जे काही पेपर यापूर्वी झाले आहेत म्हाडा जेई ज्युनियर इंजिनिअरिंग साठी, हे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले होते, त्यामुळे इम्पॉर्टंट आहे. आणि जे विद्यार्थी क्लरिकलचे ज्यांनी फॉर्म भरलेले आहे
पॅटर्न हाच असणार आहे. ज्यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा आगामी काळामध्ये जर जिल्हा परिषदच्या एक्झाम जर टीसीएसने या ठिकाणी घेतल्या तर पॅटर्न सुद्धा तुम्हाला या प्रकारचाच परीक्षांच्या परीक्षामध्ये विचारला जाणार आहे. त्यामुळे इम्पॉर्टंट आहे, ही सिरीज खूप महत्वाची आहे आणि प्रश्न रिपीटेड होतात. एक गोष्ट लक्षात असू द्या, प्रश्न रिपीटेड होतात त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. चला परत एकदा क्वेश्चन नंबर 14 पॅरा जम्बलिंग क्वेश्चन. दिलेला प्रश्न पॅरा जम्बलिंग पॅटर्नचा आहे आणि यामध्ये तुम्हाला दिलेल्या सेंटेन्सची वाक्यरचना व्यवस्थित या ठिकाणी सेट करून दिलेलं सेंटेन्स योग्य क्रमाने मांडून पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक तुम्ही फिलअप करणार तो ऑप्शन क्रमांक शोधायचा आहे. बिगिनिंग द 17th 18th सेंचुरी केम्प्लेन्स ऑटोमॅन्टन नोन ऍज द नंबर ऑफ नोटोवर्दी ह्युमन ओपोनंट्स टूर अराउंड युरोप अँड इट प्लेड गेम्स अगेन्स्ट तुर्क ऑर द मेकॅनिकल तुर्क वॉज टेकन ऑन. पुढील पैकी कोणता पर्याय क्रमांक सिलेक्ट करणार? ज्यांना उत्तर येते त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये द्या. यस, ऑप्शन क्रमांक 2 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. या पॅटर्नचे प्रश्न मित्रांनो तुम्हाला तुमच्या लॉजिक वरती सोडवायचे आहे आणि मी यापूर्वी पण तुम्हाला सांगितलं काहीतरी हिंट्स त्या ठिकाणी आलेलीच असते. पर्याय क्रमांक 2 आपल्याला ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. बिगिनिंग द 17th 18th सेंचुरी केम्प्लेन्स ऑटोमॅन्टन नोन ऍज तो कसा ओळखला जायचा? तुर्क ऑर द मेकॅनिकल टर्क. लक्षात घ्या, टर्क किंवा तुर्क म्हणूया आपण, तुर्क ऑर द मेकॅनिकल तुर्क वॉज टेकन ऑन. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक पी, त्यानंतर येणार एस, ओके, त्यानंतर टूर्स अराउंड युरोप अँड इट प्लेड गेम अगेन्स्ट कोणाच्या विरुद्धामध्ये? अ नंबर ऑफ नोट वर्दी ह्युमन ओपोनंट्स. सो पर्याय क्रमांक 2 आपल्याला सिलेक्ट करता येईल, ऑप्शन क्रमांक 2. हे प्रश्न तुम्हाला तुमच्या लॉजिक वरती या ठिकाणी सोडवायचे आहे. वाक्याची रचना तुम्हाला या ठिकाणी सेट करता येणं गरजेचं आहे. सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, त्यानंतर काही फ्रेजेस आलेले असतील तर त्या फ्रेजेसचा वापर सुद्धा त्या ठिकाणी करता येणं गरजेचं आहे. ओके, तर या पॅटर्नचे प्रश्न तुम्हाला तुमच्या लेवलवरती या ठिकाणी सोडवता यायला पाहिजे. काही हिंट्स वर्ड पण सुद्धा असतात, ते पण आपल्याला ठिकाणी बघता येणं गरजेचं आहे. क्वेश्चन नंबर 15 बघा. इन द फॉलोइंग क्वेश्चन, शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया. इन द फॉलोइंग क्वेश्चन अ सेंटेन्स हॅज बीन गिव्हन इन डायरेक्ट स्पीच ऑर डायरेक्ट स्पीच. दिलेलं सेंटेन्स बघा डायरेक्ट आहे का इनडायरेक्ट आहे, आणि ते डायरेक्ट असेल तर इनडायरेक्ट मध्ये कन्वर्ट करा, इनडायरेक्ट असेल तर डायरेक्ट मध्ये कन्वर्ट करा. माय मॅथ टीचर से, ऍक्च्युली वर्ड या ठिकाणी चुकीचा आहे, से पाहिजे, प्रिंटिंग मिस्टेक आहे बुक मध्ये. माय मॅथ टीचर से ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. से असू शकतो किंवा सेडही असू शकतो, इथे सेड आहे लक्षात घ्या, से नाहीये, सेड आहे, सेड आहे. ओके, माय मॅथ टीचर सेड ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. दिलेल्या वाक्याचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये रूपांतर आपल्याला करायचं आहे. पुढील पैकी कोणता ऑप्शन क्रमांक फिलअप करणार? सोपा प्रश्न आहे. यस, पर्याय क्रमांक 1 आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करावा लागेल. माय मॅथ टीचर सेड द ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, हे आपल्याला या ठिकाणी राईट आन्सर मिळेल. का बरं मित्रांनो आपण या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 सिलेक्ट केला? लक्षात घ्या, रिपोर्टेड स्पीच मध्ये जी प्रोव्हर्ब आपण या ठिकाणी वापरलेली आहे, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, प्रामाणिकपणा आपण म्हणतो ना, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, एक गुड थॉट आहे. तर लक्षात घ्या, ज्या प्रोव्हर्ब्स असतात, ज्या गुड थॉट्स असतात, जे युनिव्हर्सल ट्रूथ आलेलं असेल रिपोर्टेड स्पीच मध्ये, युनिव्हर्सल ट्रूथ आलेलं असेल तर त्यामध्ये काळामध्ये बदल होत नाही, पुढे काळामध्ये बदल होत नाही, ही एक गोष्ट लक्षात ठेवा. नॅरेशनच्या बाबतीमध्ये हे 2-3 रूल्स खूप महत्वाचे आहे, काही विद्यार्थ्यांना माहीत असतील किंवा नसतील. मी या ठिकाणी तुम्हाला एकदा परत सांगतो, जर तुमचा रिपोर्टिंग वर्ब, तुमचा रिपोर्टिंग वर्ब लक्षात घ्या, रिपोर्टिंग वर्ब म्हणजे जो रिपोर्टर आहे, इथे रिपोर्टर कोण आहे? टीचर. त्यानंतर आलेला हा जो वर्ब आहे सेड, हा रिपोर्टिंग वर्ब जर आपला प्रेझेंट टेन्स मध्ये असेल, प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल फ्युचर टेन्स मध्ये आलेला असेल, प्रेझेंट टेन्स
सिंपल प्रेझेंट टेन्स किंवा सिंपल फ्युचर मध्ये आलेला असेल तर पुढे काळामध्ये बदल होत नाही. नो चेंजेस, नो चेंजेस इन टेन्स, काळामध्ये बदल होत नाही. ओके, परंतु आपला रिपोर्टिंग वर्ब या ठिकाणी सिंपल पास्ट मध्ये आहे. रिपोर्टिंग वर्ब सिंपल पास्ट मध्ये आहे, परंतु पुढचा रिपोर्टेड स्पीच मध्ये बघा. रिपोर्टेड स्पीच मध्ये जर तुमचं युनिव्हर्सल ट्रूथ आलेलं असेल, रिपोर्टेड स्पीच मध्ये जर तुमचं युनिव्हर्सल ट्रूथ आलेलं असेल, युनिव्हर्सल ट्रूथ, युनिव्हर्सल ट्रूथ आलेलं असेल तर काळामध्ये पुढे बदल होत नाही. इथे युनिव्हर्सल ट्रूथ आहे म्हणून काळामध्ये बदल होणार नाही. पर्याय क्रमांक एक आपल्याला सिलेक्ट करावा लागेल. ओके मित्रांनो, आणखीन यामधले काही प्रश्न आहेत ते आपण पुढच्या भागामध्ये या ठिकाणी नक्की घेऊया.